नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज हे मंगळवार आणि आता 10:30 वाजलेत आणि माझी बऱ्यापैकी म्हणजे घरातली जी आपली रेग्युलरची कामे असतात ते सगळी कामे करून झालेत आणि फरशी पुसायची राहिली। आम्हाला रोज फरशी पुसावी लागते कारण अद्या काही पण हातात घेते आणि कुठे पण टाकून देते, त्यामुळे घाण होतेच। त्यामुळं फरशी पुसायची राहिली आणि आता नवरात्री येणार आहे, लवकरच जवळ आली, आठवड्यावर नवरात्री आली। मग नवरात्री आल्यानंतर आपण सगळं घर वगैरे साफसफाई करतो, उपवास असतात, कारण सणावाराचं घर साफ असल्यानंतर प्रसन्न वाटतं, एनर्जेटिक वाटतं आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात सगळीकडून, त्यामुळे घर स्वच्छ ठेवावंच लागतं। तर आमच्या घरात पण थोडेशा जाळ्या वगैरे थोडे झालेत तर ते सगळ्या साफ करायचेत। तर एकदम मला काय एवढं सगळं एकदम एका दिवशी करायला होणार नाही आणि त्यात मी एकटीच आहे, त्यामुळे आता मी कामं वाटून घेतलीत म्हणजे दिवसाची, की या दिवशी एक एक दिवस एक एक करणार आहे। तर मी मगाशी वाकळा भिजत म्हणजे अंथरूण भिजत ठेवलेले ब्लँकेट आणि आद्याचे ब्लँकेट भिजत ठेवलेले, ब्लँकेट अंथरूण वगैरे सकाळीच भिजत ठेवलेलं आणि मगाशी धुवून काढलं, म्हणजे 10:30 वाजेपर्यंत माझं काही सगळं झालंय। मग आज म्हटलं एक रूम मी साफ करावी, रोज एक एक रूम मी साफ करायचं ठरवलंय। जसं की आज बेडरूम साफ करणार आहे, त्यानंतर हॉल साफ करणार आहे, लास्टला किचन साफ करणार आहे, कारण किचनवरती लगेचच भांड्यांवरती धूळ बसते त्यामुळे किचन शेवटी साफ करणार आहे। तर आज बेडरूम साफ करणार आहे आणि तर चला मग आता कशी साफ करते मी तुम्हाला दाखवतेच कसं कसं काय काय होतं आहे मला, आणि मला त्या धुळीची ॲलर्जी आहे त्यामुळे मला खूपच पॅक होऊन सगळं साफ करावं लागणार आहे। तर आधी मी बेडरूम साफ करणार आहे आणि रोज एक अंथरूण धुणार आहे, कारण मला रोज सगळे एकाच वेळी सगळे अंथरूण धुणे होणार नाही, त्यामुळे आज ब्लँकेट माझं ब्लँकेट आणि आद्याचं ब्लँकेट धुवून टाकलं आहे। थोडेफार आहे ते आता उद्या एक धुणार आहे आणि आज धुतलं आहे पण बाहेर आज झिरझिरीचं वातावरण आहे, सगळी झिरझिर येते आणि सगळा गारवा आहे वातावरणात। पण आज जर नसतं धुतलं तर एकावेळी सगळी धुवावी लागली असती, आणि पाऊस थांबतो आहे का नाही हे माहीत नाही आहे, त्यामुळं थोडं आज धुतलं आहे। तर चला दाखवते मी आता पुढचं मग। तर हे बघा, मी इथं अंथरूण धुवून ठेवलं आहे, हे सगळे माझ्या आणि आद्याचं ब्लँकेट धुतलं आहे। तर माझं जे मोठं ब्लँकेट होतं खूप म्हणजे खूप जड होतं, त्यातून पाणी नितळत नव्हतं, आणि हे कपडे मी धुवून ठेवले आहेत रेग्युलरच्या आद्याच्या पॅन्ट्स वगैरे, ते आपण नितळत ठेवले जेणेकरून मला ते नंतरनं घरामध्ये वाळत घालता येतील, ह्यातनं अजून पाणीखाली टिपकत आहे। आणि हे बघा आजचं वातावरण कसं झालं आहे, एकदम असं थंड थंड गारेन सारखी झिरझिरचा। माझं जेवण वगैरे सगळं झालं आहे ना, आद्याला आपण झोपवलं आहे आता, आणि खूप म्हणजे खूप गारवा आहे वाऱ्यामध्ये, त्यामुळे आद्याला पण पॅक करून मस्तपैकी ब्लँकेट ओढून झोपवलं आहे। तर ती झोपली आहे तोपर्यंत मग मी बेडरूम आवरायचं ठरवलं आहे। तर मग आज दाखवते बेडरूममध्ये किती पसार आहे आणि मग आवरते मग। हे बघू शकता बेडरूम कसा अस्ताव्यस्त पडलेला आहे, इकडची वस्तू तिकडं, तिकडची वस्तू इकडं, कुठे पण काय पण पडलेलं आहे। आणि इकडे मी कपडे वाळत घातलेले आहेत कारण बाहेर अजिबातच जागा नव्हती त्यामुळे, आणि आद्या वॉकरमध्ये बसते आणि इकडचं सगळं तिकडं नेते आणि तिकडचं इकडं टाकून देते। तर फर्स्ट मी ठरवलं की सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बाहेर नेऊन ठेवायच्या आणि नंतरनं मग क्लिनिंग करायची, म्हणजे सोपं जाईल। त्यासाठी मग मी सगळ्या कोपऱ्यातले जे वस्तू आहेत कुठं कुठं ठेवलेले आहे, सगळे टेबल्स वगैरे आद्याचे पाळणं वगैरे सगळं बाहेर नेऊन ठेवलं, त्यानंतरनं बेडवरचं सगळं काढलं आणि बेडवरती मी मॅट हातरले ही वॉटरप्रूफ, जेणेकरून त्याच्यावरती मी बेडशीट टाकते जेणेकरून आमची गादी खराब होणार नाही, कुजणार नाही, आद्या सू वगैरे करते त्यामुळे। त्यानंतरनं बेडच्या मागचा जो पसारा आहे तो पण काढून घेतला, आमच्या लग्नाचा आल्बम। आणि हे बघा आता मी सगळं काढून ठेवलेलं आहे, इथलं सगळं क्लीन केलेलं आहे एकदम। आता आधी जळमाटे काढायचे आहेत वरची, त्यानंतरनं तिथला पण पसारा काढून तिथली जळमाटे काढायचे आहेत, त्यानंतरनं सगळी जळमाटे आधी अंथरुणावर पडतील, त्यामुळे अंथरुणं जे लागणार आहेत तेवढेच वरती ठेवणार आहे, जे नाहीत लागणार जे असं की आम्ही नवीन आता शिवून आणलेत ते सगळं बेडमध्ये टाकणार आहे। तर ते आधी करून घेते। तर मला कॅमेरा सेट करायला जास्त वेळ गेला नाही का, काम करता करता सारखं कॅमेरा सेट करावा लागत होता आणि त्यामुळे मला मी बिगनरच असल्यामुळे मला कॅमेरा सेट करण्यासाठी काहीच नाही आहे। सो मग इथं ठेव तिथं ठेव डब्यावर ठेव असंच चाललेलं माझं। तर मी बेडमधला आधी तो कंपार्टमेंट साफ केला, त्यानंतरनं जे ब्लँकेट लागत नाहीत ते तिथं ठेवले, त्यानंतरनं मी आज जे ब्लँकेट धुतलेत तर ते आमचे रोज वापरायचे ब्लँकेट होते, तर ते जर वाळले नाहीत तर त्यासाठी मग एक्स्ट्राच ब्लँकेट आम्हाला आज रात्री ओढून घ्यायला मग वरती ठेवलं, जे की जर जेव्हा ते ब्लँकेट वाळेल तेव्हा ते आतमध्ये ठेवणार, त्यानंतरनं वरचं पण मी साफ केलं आणि ते ठेवलं। तरी तर मला कोणाचा तरी फोन आला होता त्यामुळे तो व्हिडिओ रेकॉर्डच झाला नाही वरचं साफ करताना, त्यानंतर मी घेतले जळमाटे काढली खिडकीची वगैरे, आज साफसफाई करणार आहे, उद्या मग पडदा धुवून घेणार आहे तो। तर मग म्हणलं की थोडंसं चेंजेस करावेत रूममध्ये,
म्हटलं थोडंसं चेंजेस करावेत रूममध्ये, जरा जागा बदलाव्यात वस्तूंच्या, म्हणजे जरा चेंजेस करावेत, म्हणजे थोडंसं प्रसन्न वाटतं, जरा नवीन वाटतं काहीतरी. त्यामुळं मी ते ठरवलं आणि मी सारखंच करत असते चेंजेस. तर मी हा आवाज नंतर न दिला व्हिडिओला आणि आद्या माझ्यापाशी बसली आणि खूप म्हणजे खूप ओरडते. मी किती ट्राय केला म्हणजे ते खेळते रडत नाही आहे पण ती मला बोलू देत नाही आहे. त्यानंतर मी बेडवरचं सगळं साफ केलं, त्यानंतर मग आधी झाडून मग त्यावरती टाकली आणि म्हणलं पुढची जळमाटे काढावीत. तर ह्या कपाटावरती काही फ्रेम्स वगैरे आहेत, मग मला ते उचलत नव्हते त्यामुळे मी तिथलं काही एवढं सामान काढलं नाही आणि खराब पण नाही झालं आहे, धूळ एवढी काही नाही आहे. त्यानंतर मी थोडासा ब्रेक घेतला आणि माझ्या आत्ता बिल्डिंगमधल्या नवीन न्यू फ्रेंड्स आले त्यांच्यासोबत कॉफी प्यायला गेली. त्यानंतर आम्ही चायनीज खायला गेलो. तर त्यांच्यावर कारण फलटणमध्ये लग्न झाल्यापासून मला माझ्या एजच्या फ्रेंड्स भेटल्या नव्हत्या आजपर्यंत, तर ह्या भेटल्या दोघीजणी. तर म्हणजे लग्नानंतर ना फलटणमध्ये माझ्या फर्स्ट फ्रेंड आहेत ज्या माझ्या एजच्या आहेत त्या, तर त्यांच्यासोबत थोडंसं ब्रेक घेतला कामातून आणि आद्याला विकीने घेतलं होतं घरी, त्या बाहेर गेले होते गौरी यांच्यासोबत खाली. त्यानंतर ना आले पुन्हा कामाला लागले आणि आता थोडंफार तर झाले, थोडंसंच राहिले. मला एकदमच दाखवेल सगळं की मेकओवर कसा केला आहे, कुठं कुठं काय काय लावलं. आता फक्त काय राहिले, फर्निचर साफ करायचं राहिले, काचा वगैरे, तर तेवढंच राहिले. आणि आद्याचे कपडे थोडीशी खाली पडले तिकडं, ते ठेवणार आहे. नंतर ना मग सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला एक लास्ट झलक देते. काही थांबतच नाही आहे, खूप म्हणजे खूप पाऊस येतो आहे आणि मी ब्लँकेट धुतले तास, तर काय आता सगळं आता उद्या काय धुऊ का नको तेच चाललं आहे. तर हे बघा मी कसं मेकओवर केलं आहे. आता संध्याकाळ झाली, अंथरूण वगैरे टाकलं आहे त्यामुळे थोडंसं हे होईल. इकडं सगळं आद्याचाच कॉर्नर केला आणि इकडे कपाटाच्या शेजारी ड्रेसिंग टेबल ठेवला आणि ब्लँकेट्स वगैरे तिथं पाटावरती ठेवणार आहे. त्यामुळे असा झाला मेकओवर, म्हणजे बेडरूम तरी साफ करून झाली. आता उद्या हॉल.